हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सेल्फ एनलाइटन। आणि आज आपण टेन्सचा मध्ये आपण लास्ट स्टेज मध्ये आहोत। आपल्याकडे फक्त लास्ट 3 टेन्स शिकायचे बाकी आहेत। तर आजचा जो टेन्स आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। ओके, नाव खूप लंब वाटतंय, मोठं वाटतंय, पण ज्यावेळेस आपल्याला जमेल त्यावेळेस तुम्ही खूप फ्रिक्वेंटली यूज करू शकता। त्याला आपण काय म्हणतो की चालू पूर्ण वर्तमान काळ। ओके, सो चालू पूर्ण वर्तमान काळ। आता आपण याच्या अगोदर हे दोन्ही कीवर्ड्स बघितलेले आहेत, हे दोन्ही वर्ड्स आपण याच्या अगोदर खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे। पहिला आपण कंटिन्युअस बघितलं होतं, म्हणजेच काय, क्रिया चालू होती, इथं बघा चालू। त्यानंतर परफेक्ट पण बघितलेलं आहे, याचा अर्थ क्रिया काय झालेली होती, पूर्ण पण होती। ओके, पूर्ण झालेली होती। आता प्रेझेंट आणि टेन्स बद्दल आपल्याला बरंच माहिती आहे, पण आता नेमकं कन्फ्युजन इथं होतं की क्रिया असं कसं असू शकतं की एखादी क्रिया चालू पण आहे आणि ती पूर्ण पण झालेली। सो याचा हे आपण समजण्याच्या अगोदर एक एक्झाम्पल घेऊ, त्यावेळेस आपल्याला मोर क्लिअर होईल। टेन्स आपण सुरुवातीला ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपण फर्स्ट स्टार्ट केला आणि शेवट काय आहे, ट्वेल्व आहे, बरोबर आहे की नाही। तर आता चालू आणि पूर्ण हे एकत्रित आपल्याला बघायचे, तर पहिले याची कन्सेप्टच क्लिअर झाली पाहिजे की नेमकं काळ आपण हा केव्हा यूज करणार चालू आणि पूर्ण बद्दल। तर आता आपण फर्स्ट पासून स्टार्ट केलंय आणि टेन वर येऊन थांबलेलं। आजचं जे आपण शिकतोय तो किती आहे, दहा, याच्या पुढचं आहे अकरा आणि देन बारा। ठीक आहे, सो इथं आपला काय होणार आहे, एंड होणार आहे। पण क्रिया आता काय झालेली, चालू झालेली आहे, पण आता नियर अबाउट काय झालेली आहे, पूर्णच झालेली आहे। फक्त दोनच टेन्स बाकी, आपण असं म्हणू शकतो की फक्त दोन टेन्स बाकी, नियर अबाउट पूर्ण झालंय। ओके, तर हाच कन्सेप्ट आहे चालू, सॉरी चालू आणि पूर्ण। म्हणजे काय, एखादी क्रिया खूप दिवसापासून चालू आहे किंवा खूप मोठं जे काही काम होतं ते खूप वेळापासून चालू आहे आणि आता त्याचा शेवट आहे, थोडासाच पार्ट त्याचा पूर्ण व्हायचा बाकी आहे। तर तिथं आपण म्हणतो की क्रिया काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, तिनं पूर्णत्वाकडे, तिचा शेवट होण्याकडे आलेली आहे। इथं त्याचे चालू हा जो आहे ते वलय त्याने सोडून दिलेला असतं आणि ते पूर्णत्वाकडे आलेलं असतं। त्याच वेळेस आपण काय म्हणतो की तो जो काही काळ आहे त्या काळाला आपण काय म्हणणार, चालू पूर्ण वर्तमान काळ। या सारखं अजून एक एक्झाम्पल जर आपण बघितलं तर त्यावेळेस मोर क्लिअर होईल। सपोज एखादा रस्ता आहे, तो बनत आहे, ठीक आहे, इथं तो रस्ता पूर्ण होणार आहे आणि त्या रस्त्याचं काम पूर्ण इथपर्यंत झालेलं आहे। बघा एवढं मोठं काम काय झालेलं आहे, नियर अबाउट पूर्ण झालेलं आहे, पण अजून पण रस्ता पूर्ण बनलेला आहे का असं म्हणू शकणार आहेत का आपण, रस्ता पूर्ण बनलेला आहे? तर डेफिनेटली नाही, त्याचं काम अजून पण काय आहे, चालू पण झालंय, पण असं पण नाही म्हणू शकत आपण की ते पूर्ण नाही झालं। हे जे 2 फूटचं अंतर असेल, 5 फूटचं अंतर असेल, ते त्यांच्यासाठी खूप छोटं आहे, ते एका तासात 2 तासात कम्प्लीट करून टाकतील। त्याच वेळेस काय म्हणणार, अशी जर क्रिया आपल्याला सांगायची आहे की ज्याच्यामध्ये क्रिया खूप मोठी होती आणि ती नियर अबाउट कम्प्लीट होत आलेली आहे, तर ती क्रिया सांगण्यासाठी आपल्याकडे जे टेन्स आहेत ते आहे चालू पूर्ण वर्तमान काळ। तो आपल्याला वापरायचा वर्तमान काळामध्ये, पण आपण अगोदर समजून घेतोय चालू आणि पूर्ण म्हणजे काय। ठीक आहे, सेम एक एक्झाम्पल अजून याच्यामुळे देतो की आपली कन्सेप्टच पहिलं स्ट्रॉंग पाहिजे। सपोज एखादा बुक आहे, ठीक आहे, त्याचे पेजेस आहे 600, आता तुम्ही ज्या पेजेसवर आहात ते पेजेस आहे 580, ठीक आहे, तुम्ही 580 या पेजवर आहे, तुम्ही काय म्हणणार की हा जवळपास मी पूर्ण पुस्तकच वाचलेलं आहे, 20 पेजेस तर राहिलेत ना, मी 580 तर वाचलेत, ते 20 पेजेस वरनं काय होणार आहे। तर इथं बघा, क्रिया वाचण्याची क्रिया अजून पण चालू आहे, पण आपण म्हणू शकतो की ती पूर्ण पण झालेली आहे। सो असंच ज्यावेळेस एखादी तुम्हाला क्रिया सांगायची असेल तर त्यावेळेस आपण जो काळ वापरायला पाहिजे तो परफेक्ट कंटिन्युअस। मग जर ती क्रिया वर्तमान काळात चालू असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरणार। थोडासा लेंथी व्हिडिओ बनेल, लांब व्हिडिओ बनेल,
पण हे समजणं आपल्याला इम्पॉर्टंट होतं. त्याच वेळेस पुढे आपण हा टेन्स यूज पण करू शकू आणि तो समजून पण घेऊ शकणार आहोत. सो मी हे एक्झाम्पल इथं तसंच ठेवते की आपण जे एक्झाम्पल घेणार आहोत ते आहे रिडिंगचं अ बुक. सो बघा काय असणार आहे, आपल्याला फॉर्म्युला पहिले समजून घ्यायचा आहे. सब्जेक्ट प्लस ओके, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हा पूर्णच्या पूर्ण प्रेझेंट परफेक्ट टेन्स सारखा आहे. जसं की तिथं आपण घ्यायचो हॅव ऑर हॅज, पण त्याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय असणार आहे, तर इथं आपल्याला एक वर्ड यूज करायचा आहे तो म्हणजे बीइंग. आणि त्यानंतर क्रियापदाचं आपल्याला चौथं रूप घ्यायचं आहे आणि शेवटला आपल्याला काय ठेवायचं आहे ऑब्जेक्ट. थोडस लेंदी वाटतंय पण काहीच वेगळं नाहीये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स होत असेल तसाच आहे, जर हाय बीन आपण काढून टाकलं इथं क्रियापदाचं तिसरं रूप ठेवलं तर. सो सो इझी आहे, खूप इझी आहे. आपण सब्जेक्ट बघू आय, देन आयच्या नंतर आपण यूज करतो हॅव, देन बीन हा वर्ड आपल्याला ठेवायचा आहे. क्रियापदाचं चौथं रूप काय आहे, रीडिंग अ बुक. आता बघा याचा मराठी ट्रान्सलेशन कसं करणार आपण, की मी पुस्तक वाचत आलेलो आहे. काय झालेलं आहे की मी पुस्तक वाचत आलेलो आहे. इथं क्रिया अजून पण चालूच आहे, पण ती कुठे आलेली आहे, शेवटाकडे आले. जसं की 600 पैकी 580 पेजेस मी आता वाचलेले आणि राहिलेले फक्त 20 पेजेस आहेत, ते मला वाचायचे. तर त्यावेळेस मी म्हणू शकतो की हे पुस्तक मी पूर्ण वाचले, म्हणजे वाचलेलं तर आहे ऍटलीस्ट. सेम याचं दुसरं एक्झाम्पल बघू आपण, यू हॅव बीन रीडिंग अ बुक, म्हणजे काय की तू पुस्तक वाचत आलेला आहे. सो इथं कसं म्हणणार आपण, तू पुस्तक वाचत आलेला आहे. सो हे जे आहे एक्झाम्पल, तू पुस्तक वाचत आलेला आहे, तर क्रिया काय झालेली आहे, चालूच आहे, कंटिन्युअस मध्ये आहे आणि पण ती पूर्ण पण होत आहे. सो हे आहे एक्झाम्पल्स. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असेल. आपण याचे थोडेसे अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल्स बघू वेगवेगळे, त्यावेळेस आपल्याला मोर क्लिअर होत आहे होत जाईल. सो बघा आतापर्यंत जे आपण बघितले, सेम हॅव आणि हॅज तर आपल्याला माहिती केव्हा युज करायचे. सो मी एक एक्झाम्पल घेतो, शी थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आपण हॅज घेणार. पुढे काय ठेवणार आपण, बीन हा शब्द ठेवायचा क्रियापदाचा चौथं रूप. ओके, सो लर्निंग हे आपण परत एकदा युज करतोय. शी हॅज बीन लर्निंग अ टेन्स, म्हणजे काय की तर ती काळ शिकत आलेली आहे. शिकण्याची क्रिया जवळपास बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आता शेवटकडे आलेली आहे, म्हणजेच काय तर ती प्रेझेंट मध्ये आहे. बघा आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू पूर्ण वर्तमान काळ. आता वर्तमान काळात जर अशी एखादी क्रिया चालू होती बऱ्याच वेळेपासून आणि आता ती पूर्णत्वास आली किंवा संपणार आहे, त्यावेळेस आपल्याला युज करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज, देन बीन, त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटला ऑब्जेक्ट आहे. जो अजून एक एक्झाम्पल घेऊ, ही has been completing his work. ओके, तो त्याचं काम पूर्ण केलेलं आहे, सॉरी करत आलेला आहे. इथं आपल्याला असं लिहावं लागेल, ठीक आहे, तो त्याचं काम पूर्ण करत आलेला आहे. तर हे मराठीत ओळखण्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर त आलं पाहिजे. जसं की कंटिन्युअस टेन्स मध्ये त आहे, त होता, त होती असं आपण युज करायचो. आणि दुसरी गोष्ट, परफेक्ट मध्ये आलेला ला लिहिलेलो आहे असं म्हणायचो आपण, तर इथं दोन्ही पण मिक्स आले. त आलेला आहे असं ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये येणार आहे त्यावेळेस समजून घ्यायचं तो कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच काय चालू पूर्ण वर्तमान काळ. थोडासा कन्फ्युजन आहे पण टेन्स खूप मजेदार आहे, याचा आपण वापर बऱ्याचशा ठिकाणी करू शकतो. हे काही एक्झाम्पल्स आहेत, जर तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. आय होप तुम्हाला हा टेन्स समजला असेल. थँक्यू.